नमस्कार, मी डॉक्टर महेश देशमुख. सो गुड मॉर्निंग एवरीवन, आई एम डॉक्टर यशस्वी प्रदीप देशमुख. आई एम अ ज्युनियर रेसिडेंट इन ऑब्स्टेट्रिक्स एंड गायनेकोलॉजी. कार, मी डॉक्टर श्रुती खंडागळे, डिपार्टमेंट ऑफ ENT. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी दिलीप सोनोने, उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, डिपार्टमेंट ऑफ एनेस्थेशिया. नमस्कार, मी डॉक्टर हर्षा संजय देशपांडे, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ एनेस्थेशियाची रेसिडेंट होती. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता प्रकाश काळबांडे, मी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज इथे मी रेसिडेंट डॉक्टर म्हणून स्किन डिपार्टमेंटला जॉईन आहे. नमस्कार, माझे नाव डॉक्टर प्रियांका शिवभालके, मी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये निवासी डॉक्टर म्हणून डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होते. सर, माझे नाव डॉक्टर वैभव बालासाहेब फरके, मी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे आता नुकताच झालेल्या MUHS परीक्षेमध्ये 3rd year जनरल सर्जरी या विषयामध्ये उत्तीर्ण झालो आहे. नमस्कार, मी डॉक्टर राहुल जनबंधू, मी ऑर्थोपेडिक विभागामध्ये कार्यरत होतो. मी नुकताच आत्ताच MS ऑर्थोपेडिकची एक्झाम पास केलेली आहे. मी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे 2020 या वर्षात पोस्ट ग्रॅज्युएशन करता ॲडमिशन घेतली. अँड आय एम ग्लॅड टू टेल यू दॅट अबाउट दिस कॉलेज हॅज गिवन अस सो मच ऑफ द क्लिनिकल मटेरियल, बी इट द अकॅडमिक्स ऑर बी इट द पेशंट. थँक यू टू डॉक्टर उल्हास पाटील सर, डॉक्टर आर्वीकर सर आर डीन, डॉक्टर आर्वीकर मॅम आर HOD ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनोकोलॉजी डिपार्टमेंट. दे हॅव बीन व्हेरी सपोर्टिव्ह फॉर ऑल ऑफ अस. फ्रॉम द स्टार्ट वेन आय जॉईन दिस कॉलेज आय वॉज व्हेरी ॲन्शियस वेदर आय विल गेट एनी कटिंग, वेदर आय विल गेट एनी हँड्स ऑन, हाऊ विल द अकॅडमिक्स बी. बट जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा फ्रॉम इन द फर्स्ट फ्यू डेज, लाईक इवन इन द फर्स्ट वीक, आय गॉट टू डू फॉर ट्रेकिओस्टॉमी. आय वॉज द फर्स्ट असिस्टंट इन ट्रेकिओस्टॉमी. आय चेंज अ ट्रेकिओस्टॉमी ट्यूब, आय डीड ऑल द सुचरिंग्स ॲज वी वर द फर्स्ट बॅच अँड वी गॉट लॉट ऑफ एक्सपिरियन्स. त्याच्यामध्ये 3 वर्ष हा अनुभव खूप चांगला गेला. मला खूप काही चांगलं शिकायला भेटलं. सर्जरी शिकायला भेटल्या, तसेच OPD शिकायला भेटली. अकॅडमिक्समध्ये पण आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं आहे आमच्या कॉलेजकडून. आमच्या थीसिसच्या सिनॉप्सिसपासनं ते त्याच्या सबमिशनपर्यंत वेळोवेळी आम्हाला आमच्या गाईड्सने, आमच्या प्रोफेसर्सने खूप मदत केलेली आहे, गाईड केलेला आहे. सो आम्ही जेव्हा ॲडमिशन घेतली 3 वर्ष आधी, तर तेव्हा आम्हाला म्हणजे एक एन्झायटी होती की इथे नवीन आहे, नवीन बॅच आहे, मिळणार की नाही, कट मिळणार की नाही. बट पहिल्या दिवशीपासून, म्हणजे मी पहिल्या दिवशी स्पायनल ॲनेस्थेशिया दिला, मला टेक्निक शिकवली, त्याच्यानंतर जनरल ॲनेस्थेशिया विदिन 1 month आमच्या लेक्चर लोकांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर मग जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळ्या विभागांचं आम्हाला एक्सपोजर भेटलं, OBGY म्हणा, ENT, ऑफथॅम, ऑर्थो आणि सगळ्या ब्रांचेसचं आम्हाला ॲडिक्युएट नंबर ऑफ पेशंट्स मिळायचे. त्याच्यामुळे आमचा एक्सपिरियन्स खूप फास्ट गेला, अनुभव खूप छान मिळाला आम्हाला. सरांकडनं जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं ते अतिशय ज्याची कुठे तुलना नाही होऊ शकत. सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला गाईड केलं, ज्या पद्धतीने सरांनी आम्हाला ज्या पाहिजे त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या, मग ते क्लिनिकल मटेरियल असो किंवा अकॅडमिक मटेरियल असो, ह्या सर्व गोष्टी सरांनी आम्हाला अतिशय तत्परतेने आणि वेळेत उपलब्ध करून दिल्या. आम्ही आत्ताच आमचा रिझल्ट आला आणि आम्ही सगळे पास झालो. जेव्हा ॲडमिशन घेतली होती उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तेव्हा कोविडचा काळ होता. सो कोविडमध्ये ती एक टेन्शन जास्ती होतं की जरी ॲनेस्थिजियाला खूप जास्ती एक्सपोजर मिळालं कोविडमध्ये, तरी बाकी सगळ्या केसेस मिळतील की नाही ह्याचं पण टेन्शन होतं. कोविड कधी संपेल ह्याची काही गॅरंटी नव्हती. पण उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड ICU आणि मेन OT दोघं पण आम्हाला इक्वली करायला मिळालं. ॲडमिशन घेताना सुरुवातीला सर्वांच्याच मनात अशी भीती होती की आम्हाला कटिंग मिळेल की नाही, किंवा शिकायला मिळेल की नाही, नवीन इन्स्टिट्यूट आहे वगैरे. पण इथे जसा जसा आमचा वेळ गेला तेव्हा आम्हाला कळत गेलं की आम्हाला कटिंगसुद्धा सुरुवातीपासूनच मिळाली. आमचे मेंटर्स जे आमचे कन्सल्टंट होते सर्वांनी आम्हाला लिटरली हात धरून शिकवल्यासारखं शिकवलेलं आहे. आमच्या इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉक्टर उल्हास पाटील सर हे स्वतःहून लक्ष द्यायचे की रेसिडेंट्सना सर्जरी मिळत आहे की नाही, त्यांना केसेस मिळत आहे की नाही. त्यांच्या मॉर्निंग राऊंड्सला ते आवर्जून आम्हाला मोटिवेटसुद्धा करायचे. आमचे डीन सर डॉक्टर आर्वीकर सर, ते आमचे प्रोफेसरसुद्धा आहे ऑप्थॅमला, त्यांनी त्यांच्या वेळेत वेळ काढून आम्हाला लिटरली क्लासेस घेतलेत. मुलांना जसं शिकवणी देतात तशी आमची शिकवणीसुद्धा झाली. मला OPD ड्युटीजसोबत सोबत मला वॉर्ड ड्युटीजही भेटले आहेत इथे, आणि मला ICU एक्सपोजरही मिळालेलं आहे, जे स्किन डिपार्टमेंटमध्ये काफी रेअर असतं. आमच्या कॉलेजची चांगली गोष्ट ही आहे की रेसिडेंटला सर्वात जास्त प्राधान्य ह्या कॉलेजमध्ये दिलं जातं, त्या गोष्टीमुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे. मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो
की डॉक्टर उल्हास पाटील सर जे की एक लिव्हिंग लिजेंड आहेत, आपण बऱ्याच महान व्यक्तींचे नावं ऐकलेले आहेत, पण त्या व्यक्तींचा सहवास नेमका कसा तो आम्हाला इथे अनुभवायला मिळाला, जे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे असं मी समजतो. तीन वर्षे कशी गेली ते आम्हाला समजलं नाही की एवढा फास्ट एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा 1.5 वर्षाच्या सिव्हिलमध्ये आम्हाला विविध प्रकारचे स्नेक बाईट, ओपी पॉझनिंग याचे पेशंट आम्हाला भरपूर बघायला भेटले. जवळपास 200 ते 300 पेशंट आम्ही पॉझनिंगचे ट्रीट केलेले आहेत. तो एकदम उल्लेखनीय असा आमचा प्रवास होता, जो पेशंटचा भरपूर फ्लो, तसेच विविध प्रकारचे डायलिसिस युनिट आपल्याकडे आहे. उल्हास पाटील सर स्वतः सकाळी 5-6 वाजता राऊंडवर येतात, सगळ्या पेशंटची विचारपूस करतात, आमची विचारपूस करतात की सर्व व्यवस्थितपणे कार्यरत आहे की नाही, सजेशन्स घेतात. ते खूपच उल्लेखनीय आहे आणि ते शिकण्यासारखं पण खूप आहे. त्यामुळे हा 3 वर्षाचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय झाला. त्यामुळे आता 3 वर्षानंतर आम्हाला जे थिअरी एक्झाम झाली त्याच्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आमचे HOD सर डॉक्टर कांते सर, तसेच सारंग सर, तसेच डॉक्टर पाराजी सर यांच्या मदतीमुळे. पुढचा जो अनुभव सांगायचा झाल्यास, मी इथे 2020 साली माझं इथे ॲडमिशन झालेले होते जनरल सर्जरी या विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी. ते मेंटर्स ज्यांनी की मला पहिले जे सर्जरीमध्ये जे महत्त्वाची गोष्ट असे स्किल्स, मध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, पहिली म्हणजे स्किल आणि दुसरी क्लिनिकल ओरिएंटेशन. स्किलच्या संदर्भात माझे जे मेंटर्स होते ते डॉक्टर सादलुवाड सर, डॉक्टर मिलिंद जोशी सर, डॉक्टर स्वप्नील पाटील सर आणि बाकी इतर सर्व टीचर्स, त्यांनी मला पहिले सुरुवातीपासून स्वतःच्या हाताने हात धरून शिकवले, म्हटलं तर वावगे ठरणार नाही. तसेच सरांचे मार्गदर्शन, आमच्या कॉलेजचे चेअरमन डॉक्टर उल्हास पाटील सर हेच एक आमच्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. ते दररोज 5:00 इथे येतात, त्यांचा 5:30 राऊंड चालू होतो. त्यांची जी शिस्तबद्धता, यातून आम्हीसुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो, जे की आम्हाला दैनंदिन आयुष्यात भविष्यात इथून पुढे कामाला येणारच आहेत. तसेच डिपार्टमेंटमधलं खेळीमेळीचं वातावरण, तसेच एकमेकांना मदत करून पुढे चालणे, इतर सहकारी जसं की आम्हाला मदत होणारे भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ञ यांचेसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. शिवाय उल्हास पाटील सरांची दररोज 6:30 जे राऊंड होतो त्यामुळे आम्हाला वेळेचा एकदम असा मुदसच्छीरपणा आणि त्याचा वेळेचा सदुपयोग कसा करता येईल. ऑन्कोलॉजीचं, ज्याच्यामध्ये पेशंटचं तोंड पण उघडत नाही अशा प्रकारे एक दुर्बीण येते, ते दुर्बीणची व्यवस्था ऑलरेडी इथे होते. ते आम्ही खूप जास्त प्रमाण, कमीत कमी प्रत्येकाने 50-50 टाकले असतील, म्हणजे ट्यूब्स टाकले असतील त्या दुर्बिणीद्वारे. तर ते एक एक्सपोजर जे मला नाही वाटत बाकी ठिकाणी एवढं मिळणार, ते आम्हाला फर्स्ट बॅचला आणि ते 3 वर्ष आम्हाला सलग करायला भेटलं. सो मी उल्हास पाटील सर, भिरुड सर, डीन सर आणि माझे HOD हरण खेडकर सर आणि माझे टीचर्स लोक या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. त्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि मी माझ्या बाकी मित्रांना पण सजेस्ट करेल की डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि अगदी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ह्या कॉलेजमध्ये सर्व गोष्टी चालतात, जे की मला नाही वाटत अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला इतरत्र कुठेही महाराष्ट्रात मिळेल. त्यामुळे माझ्यासुद्धा कॉलेजला भविष्यात उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत आणि कॉलेजनी पण आम्हाला अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करून इथपर्यंत आणून ठेवलं, त्याबद्दल मी कॉलेजचा मनस्वी ऋणी आहो. धन्यवाद. 2023 पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जे विद्यार्थी परीक्षामध्ये ॲपियर झाले होते त्या सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं असं गवगवीत यश प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या महाविद्यालयामध्ये म्हणजेच या मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे MD आणि MS ही डिग्रींकरता 38 विद्यार्थी ॲपियर झाले होते. 38 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत की ज्याचा 100% निकाला लागलेला आहे. ते ऑफ पेशंट्स त्यांना हाताळायला मिळालेत आणि 24 तास हे विद्यार्थी अभ्यास करत होते. त्यांच्या विषयामध्ये त्यांनी पूर्णपणे डिव्होशन केलेलं होतं, कुठल्याही पद्धतीचं त्यांना डिस्ट्रॅक्शन नव्हतं आणि पेशंट आणि पेशंटची सेवा आणि पेशंटचा बरं होण्याकरता लागणारं ध्यान आणि एक पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना संपूर्ण त्या विषयाचा
आकलन कशा पद्धतीने करावं लागतं याचा उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या या मेडिकल कॉलेजमधील 38 विद्यार्थी जे 100% या ठिकाणी पास झालेत ते उदाहरण आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी हे भावी काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या भारत देशामध्ये किंवा जगामध्ये त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देतील यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आशीर्वाद देतो. नमस्कार, मी डॉक्टर आर्वीकर. मी इथे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डीन या पदी कार्यरत आहे. आज मला हे सांगताना खरोखरच आनंद होत आहे की आमच्या विद्यालयात MD MS ज्या परीक्षा झाल्या त्यांचा निकाल विद्यापीठानं जाहीर केलेला आहे आणि आमच्या महाविद्यालयात 100% निकाल आहे MD MS स्टुडंट्सचा. 2020 साली सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयात मेडिसिन, सर्जरी, गायनेकॉलॉजी, त्याच्यानंतर बालरोग विभाग, ऑप्थॉल्मॉलॉजी वगैरे वगैरे सगळ्या क्लिनिकल विषयामध्ये असे एकूण 12 क्लिनिकल विषय आहेत. ह्या 12 विषयामध्ये एकूण 37 विद्यार्थी MD MS कोर्ससाठी 20 साली ॲडमिट झाले. बरोबर 3 वर्षांनी त्यांची परीक्षा असते, ती आता या समर 23 परीक्षा झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात थेरी झाली आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्यांचे प्रॅक्टिकल्स झाले आणि कालच विद्यापीठाने संध्याकाळी निकाल जाहीर केलेला आहे. आणि मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की 100% निकाल MD MS परीक्षांचा आमच्या महाविद्यालयाचा लागलेला आहे. डॉक्टर उल्हास पाटील सर यांनी प्रत्येक स्टुडंटबद्दल त्यांच्या पदव्युत्तरचे शिक्षण जे आहे, लेक्चर्स वगैरे होतात का, त्यांना सर्जरी मिळतात का, त्यांना काही आणि इतर अडचणी आहेत का, यांच्याकडं कुठल्याही दुसऱ्या संस्थेत होत नसेल असं स्वतः उल्हास पाटील सरांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलेलं आहे. 100% निकाल पहिल्याच बॅचचा आहे. पहिली बॅच जी परीक्षेला बसली त्याचे 100% निकाल 36 मुलं पास झाले. याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद भेरूळ, रजिस्ट्रार डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून बोलतो. काल आमच्या पोस्ट ग्रॅज्युएटचा निकाल जाहीर झाला विद्यापीठाकडून आणि डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 100% लागलेला आहे. प्रथमतः मी माझ्या सर्व PG स्टुडंटचे खूप अभिनंदन करतो. आमच्या PG स्टुडंटला त्यांनी 3 वर्षात केलेल्या रुग्णसेवेमुळे हे यश मिळालेलं आहे. त्यासोबतच आमच्या या 1000 बेडच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या क्लिनिकल मटेरियलमुळे आणि अनुभवी प्राध्यापकांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाल्याने ह्या विद्यार्थ्यांना आज हे यश प्राप्त झालेलं आहे. सर्व PG त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो, कारण त्यांनी आज आमच्या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक पंख लावलेला आहे. धन्यवाद.